नमस्कार, मी श्वेता आरज, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। भाजपाचे काही आमदार स्वगृही म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादीत परतण्यासाठी इच्छुक असून आम्ही फोडाफोडी केली तर अख्खं भाजप रिकाम होईल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता नवाब मलिक यांनी व्यक्त केला। विधान भवनासमोर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला। भाजपा आपल्याकडे 119 आमदार असल्याचा दावा करते, पण आज तशी परिस्थिती नाही असं नवाब मलिक यांनी म्हटलं। भाजपानं आव्हान स्वीकारलं पाहिजे, आधी आपले 119 आमदार दाखवा मग धमक्या द्या। भाजपामध्ये असे अनेक आमदार आहेत ज्यांना आमिष दाखवून नेलं, आता सत्ता नाही म्हणून ते चलबिचल झाले आहेत। आम्ही फोडाफोडीचं राजकारण करत नाही, पण जर केलं तर अख्खा भाजप रिकाम होईल हे त्यांना कळलं पाहिजे असं नवाब मलिक यांनी म्हटलं। भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचा शपथविधी हा बेकायदेशीर असल्याचा आरोप केला। तसंच याविरोधात राज्यपालांकडे एकाने याचिका दाखल केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। यावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजपा शपथेवर आक्षेप घेत आहे, परंतु तसं झालं तर संसद रिकामी करावी लागेल असा टोळा लगावला। अधिक नावं घेण्याची प्रथा भाजपानं सुरू केली हे बेकायदेशीर असलं असं म्हटलं तर लोकसभा बरखास्त होईल, त्यांनी आधी स्वतःकडे पाहावं नंतर दुसऱ्यांकडे बोट दाखवावं असं नवाब मलिक यांनी म्हटलं। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।